काल परवा मला पाहायला मिळालं की शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा घोषित केला. आता ते 10 सीटा लढवत आहेत, एकूण 542 मध्ये 10, आणि त्यांचा जाहीरनामा, त्यांचा जाहीरनामा चालणार थोडी आहे, जाहीरनामा राहुल गांधींचा चालणार आहे, कारण त्यांचे नेते ते आहेत. काल उद्धवजींनी जाहीरनामा घोषित केला, अर्थात उद्धवजींनी जाहीरनामा हातात घेतला आणि तो खालीच पडला, जाहीरनामाही घोषित व्हायला तयार नव्हता. पण काही हरकत नाही, त्यामुळे दुसरा पर्याय हा केवळ राहुल गांधी. ही लढाई ही दोन उमेदवारांमधली नाही आहे, ही लढाई एकीकडे नरेंद्र मोदीजी आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्यातली ही लढाई आहे.